श्यामा प्रसाद मुखर्जी पासून दीनदयाळ उपाध्याय पासून अटलजी पासून लालकृष्ण अडवाणी पासून आता मोदी पर्यंत की निवडणुका या 5 वर्षांनी एकदा येतात, त्या अतिशय हिरिरीने लढायच्या असतात, जिंकायच्या असतात, राज्य आणायचं असतं, परंतु उरलेली सगळी वर्ष जी आहेत 4 वर्ष 8 महिने 4 वर्ष 9 महिने 4 वर्ष 10 महिने हे ज्या लोकांनी तुम्हाला मदत केलेली असते, मतं दिलेली असतात, त्यांच्या विकासासाठी आपल्याला काय काय करता येईल असा सातत्याने विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे असे अनेक कार्यक्रम, म्हणजे गेल्या महिन्यातले 6 कार्यक्रम मी सांगितले, तर तुम्हाला असं वाटलं त्याचे हे पण तुम्ही करता का? तर गेल्या महिन्यामध्ये, गेल्या आठवड्यामध्ये मल्लखांबाची राज्यस्तरीय स्पर्धा झाली, ज्याला 1200 स्पर्धक 17 जिल्ह्यामधून आले होते आणि अतिशय गाजली स्पर्धा. पुढच्या वर्षी, म्हणजे गेल्या वर्षी जिल्हास्तरीय झाली, या वर्षी राज्यस्तरीय झाली, पुढच्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरची आम्ही स्पर्धा घोषित केली. मग आमच्या माजी महापौर आणि आता महाराष्ट्राचे सरचिटणीस मुरलीधरण्णा मोहोळांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा केली, जी ज्याला आपल्यापैकी अनेक जण कुस्ती बदलली आवड असेल तर आले असाल. रोज 1 लाख प्रेक्षक ती कुस्ती बघायला यायचे, असं 7 दिवस त्या कुस्त्या चालल्या. आणि सगळ्यात शेवटी ज्याला महाराष्ट्र केसरी गदा दिली गेली, तेव्हा स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रही आले होते, त्यावेळेला तर त्या स्टेडियम मध्ये उभं राहायला जागा नव्हती. पण आता तिथे डिम्पल चोपडे बसलेले आहेत की ज्यांनी क्वीन अँड किंग, म्हणजे ज्या रॅम्प वरून चालणं आणि त्याच्यातून त्यांना किरीट देणं अशा प्रकारचा एक उपक्रम केला, ज्याला महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्याच क्रमामध्ये भारतीय जनता पार्टीची उद्योग आघाडी आणि उद्योग आघाडीच्या बरोबरीने इन्फ्रास्ट्रक्चर आघाडी, या दोन्ही आघाड्यांमध्ये काम करणाऱ्या आमचं हे कपल जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे कार्यक्रम करत असतात. म्हणजे एका बाजूने उद्योग आघाडीमध्ये उद्योजकांना मदत करण्यासाठी अनेक प्रकारचे सेमिनार आयोजित करणं, केंद्रीय मंत्रणांना, राज्याच्या मंत्रणांना समस्या सांगणं, प्रामुख्याने टॅक्सेसमध्ये सुलभता कशी होईल, नियमांमध्ये कशी सुलभता होईल असं अमृता ताई प्रयत्न करतायत. तसंच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी ही प्रगती आहे. पुण्यामध्ये 2 वर्षानंतर अशी स्टेज येईल की पुण्यामध्ये आता निधी आहे तर कुठल्या कामाला देऊया असं 2 वर्षानंतर स्टेज येईल, इतक्या प्रकारचे इन्फ्राचे प्रोजेक्ट चालले. मेट्रो पूर्ण होत आली, म्हणजे एका बाजूने महामेट्रोची मेट्रो पूर्ण होत आली आणि PMRDची टाटाची ही साधारणतः वर्षापर्यंत पूर्ण होईल. चांदणी चौकातला 6 लेन पूर्ण होत आला. रिंग रोड जो होईल की ज्याच्या लँड एक्विजिशनला, जमीन संपादनाला 10,000 कोटी लागणार आहेत आणि जवळजवळ 11,000 कोटी रुपये त्याच्या बांधकामाला लागतील. पण रिंग रोड झाला की पुण्यामध्ये अनावश्यक येणारं ट्रॅफिक, की ज्याला पुण्यात काही कामच नाहीये, ते बाहेरच्या बाहेर जाईल. तर अशा इन्फ्रास्ट्रक्चर आघाडीमध्ये काम करणारे मंदार देवगावकर हे दोघे मिळून खूपच ऍक्टिव्हिटी करतायत, ज्यातली प्रामुख्याने व्यापाराला, उद्योगाला उपयोगी ऍक्टिव्हिटी असते. पण बाकी पण असते, कोविडमध्ये 2 प्रकारच्या समस्या समोर आल्या. एक तर सर्कस त्या 2 वर्षाच्या काळामध्ये उपाशी मारायला, त्या सर्कसमध्ये 2-2.5 कलाकार असतात, प्राणी असतात, पक्षी असतात आणि शो बंद होते. त्याचवेळेला मुलं घरी बसून कंटाळली होती. अमृताता ताईंनी माझ्यामुळे हा विषय मांडला की आपण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करू शकतो. पण कसं करणार, आपण एखाद्या ग्राउंडवर सर्कस करायची म्हटली तर परवानगीच मिळणार नाही कोविडमुळे, त्यामुळे आपण ऑनलाईन करूया. आणि मग मोठ्या प्रमाणात शाळा आणि कॉलनीजमध्ये जाऊन त्यांनी मुलांना ऑनलाईन नोंदवलं, मुलांकडून 1 रुपये फी आपण घेतली नाही. आणि प्रत्येक शोचे, ऑनलाईन शोचे आपण ह्या सर्कसला पैसे द्यायला सुरुवात केली, त्यांना खूप पैसे मिळाले, त्यांचं जीवन सुसह्य झालं. मग कोविडची भीती संपल्यानंतर कॉलनी वाईज फिजिकल सर्कस आपण सुरू केली आणि त्याच्यातून मुलांनी ती खूप एन्जॉय केली. त्याच क्रमामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे सेमिनार सुद्धा चालू आहे. तर परवा बजेटवर त्यांनी एक खूप चांगला कार्यक्रम केला. यशवंत सिन्हा जे अर्थमंत्री होते, त्यांचे चिरंजीव हे केंद्रामध्ये मंत्री होते, त्यांचं एक खूप चांगलं भाषण आणि चेंबर ऑफ कॉमर्स हॉल तुडुंब भरला होता की ज्याच्यातून नेमकं बजेट काय डिक्लेअर झालं आहे, मध्यमवर्गीयांना काय फायदा होईल, उद्योजकांना काय फायदा होईल समोर आणलं. असंच 2 महिन्यापूर्वी त्यांनी हा विषय माझ्यापुढे मांडला की आपण जे एका अर्थाने हातमागावर काम करणारे
विनकर जे आहेत अशांची कला लुप्त होत चालली, कारण ते परवडतच नाहीये. तर तुमच्याकडे जे डिपार्टमेंट आहे, माझ्याकडे एकूण 4 डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन आहे, टेक्निकल एज्युकेशन आहे, टेक्सटाईल आणि संसदीय कामकाज, म्हणजे विधानसभा जेव्हा चालते वर्षातून 3 त्याचं कामकाज चालवणं, असे 4 डिपार्टमेंट माझे आहेत. तेव्हा तुमचे टेक्सटाईल आहे, आणि 14 ते 16 जेव्हा सरकार होतं तेव्हा टेक्सटाईल होतं, आणि त्यावेळेला सुद्धा खूप गोष्टी आम्ही हा सगळा उद्योग वाचवण्यासाठी केलं, कारण हे विणकर आहेत, हातमागावर काम करणार आहेत, यांचं तर आपण एका अर्थाने हे ऐतिहासिक आहे, जुनं आहे म्हणून टिकवलं पाहिजे. पण एकूणच टेक्सटाईल इंडस्ट्री ही देशाला खूप मोठा रोजगार देते. आता टेक्निकल टेक्सटाईल नावाचा शब्द जर आपण ऐकला असेल, म्हणजे समजा हे कापड आहे, पण याच्यात प्रोसेस केल्यानंतर गालिचं झालेलं म्हणतात टेक्निकल टेक्सटाईल. यात आपण एक्सपोर्टमध्ये जगात दुसरे आलो सध्या, आणि बहुधा चायनाला आपण मागे टाकू असं दिसतंय, कारण परवा मुंबईत आपण केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक केली आणि काही गोष्टी टेक्निकल टेक्सटाईलमध्ये बिझनेस करणारे मागितल्या, आम्ही द्यायचं मान्य केलं, त्याचं दिल्या, एकदम पुष्ट मिळणार. आणि त्यामुळे ही इंडस्ट्री ही रोजगार देणारी आहे, पैसे निर्माण करणारी आहे, परकीय चलन निर्माण करणारी आहे, त्यामुळे आम्ही याच्यावर खूप भर देतोय. पण त्यांनी यातला बिझनेस आणि एक्सपोर्ट वगैरे याच्यापेक्षा यांना लोकांसमोर आणून असा विचार केला. माझा स्वभाव असा आहे की त्यात तोटा नाही अशा प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं, चालू आहे करा. 2 महिने ज्या प्रकारे यांच्या 40 जणांच्या टीमने मेहनत घेतली आहे, त्याचं एक चित्र आपल्या सगळ्यांसमोर आलं, नंतर आपल्याला एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळेच असं जेव्हा कोणीतरी करतं, कारण ह्या सगळ्यांच्या काम करण्यातून पार्टी उभरत, या सगळ्यांच्या काम करण्यातून माणसं उभे राहतात, आणि त्या पार्टीला लीड करणाऱ्यांनी त्याची जर दखल घेतली नाही, त्यामध्ये काही उपयोग कोणाला कौतुकच नाही. आणि म्हणून मग रोज नवीन गोष्टी ठरतात. तसं मला काल माननीय मोदीजींचा प्रवास मुंबईत ठरला, जो माझ्या डिपार्टमेंटचा होता, प्रमुखाने बोहरा समाजाचं एक फारच मोठं शैक्षणिक कॅम्पस मुंबईत बरोडला उभं आहे. मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना बोहरा समाजाशी त्यांचं खूपच क्लोज रिलेशन, त्यामुळे ते कार्यक्रमाला येणार होते. माझ्या अंडर ते एज्युकेशनच्या अंडर येते, मला जायचं होतं. तिथून मला नाशिकला महाराष्ट्राची बैठक होती, जी काल आणि आज आता सुरू आहे बैठक. राज्याच्या अध्यक्षांची मी परवानगी घेतली, गेले 2 महिने ही सगळी मंडळी मेहनत घेत आहे, आणि मी एका वाक्याचं सांगून ठेवलं की राज्याची कार्यकारिणी लागली मी काय येणार नाही, ते सोयीचं होणार नाही. म्हणून मग मोदींचा कार्यक्रम आटपून मी आणि देवेंद्रजी चार्टर फ्लाईटने नाशिकला गेलो, रात्रीची बैठक पूर्ण केली, आणि पहाटे निघून तिथे आलो. त्यात माझं कौतुक काहीच नाही, यांचे परिश्रम जे आहेत त्याचं कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आणि या सगळ्या आलेल्या हातमागावर काम करणाऱ्या सगळ्यांना प्रोत्साहन म्हणून, नॉर्मली मला ज्यांनी ज्यांनी टीव्हीवर पाहिलंय, वर्तमानपत्रात पाहिलंय, प्रत्यक्ष भेटीत पाहिलंय, तर कधीही माझ्या शर्टाचा रंग हा पांढऱ्याशिवाय नसतो आणि कधीही पॅन्टीचा रंग काळ्याशिवाय नसतो. पण आज मी ठरवलं किंवा जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर भाषण करून काय होणार. मी माझ्या सगळ्या टीमला सांगितले की आज किमान किमान 10-20 हजाराचा परचेस इथे केला पाहिजे, त्यातून त्याला प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणून मी अमृताताईंना असं म्हटलं होतं की तुम्ही मी घालेल असा म्हणजे काहीतरी विचित्र विचित्र नको असा एखादा शर्ट मला तुम्ही द्या, जो मी कार्यक्रमा दिवशी घालेन त्याचे पैसे तुम्ही द्या, आल्या आल्या माझ्या पीएकडून ते पैसे रिएम्बर्स करून घ्या. मग आल्या तर ते म्हणाले की ही एवल्याची साडी आहे, आणि मग मी ती वापरून आता परत अपेक्षा म्हटलं मी मंदार कशी झाली म्हणून मंदारने त्या एवल्याच्या आमच्या ही बैठणी करणाऱ्यांना पैसे दिले पाहिजेत, विकत घेतले, त्यांनी मान्य केलं. साधारणतः नवऱ्याला बायकोला साडी देणं आणि गजरा देणं फार आवडतं, गजरा त्यांनी आणायला पाठवलाय, साडी त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो, आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की इथे जे स्टॉल्स आहेत त्याच्यात आज परचेस करूयाच. हा आज स्टॉल्स इथे आहेत, त्यात खरेदी करूया. पण एकूणच या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात काय करता येईल डिपार्टमेंट म्हणूनही मी विचार करतो. आणि म्हणजे मोठ्या इंडस्ट्रीला तर आम्ही खूपच देतोय, पुढच्या बजेटमध्ये घोषित करतोय आपण. प्रामुख्याने आपण 14 ते 16 मी मंत्री असतानाच एक मोठी घोषणा केली की यांना विजेमध्ये प्रति युनिट 3 रुपये आपण सवलत देऊ, त्यातून वर्षाला काही कोटी रुपयांचे वाचतात. सेकंडली त्यांना आम्ही 7.5 कोटी प्रत्येकाला विदाउट इंटरेस्ट लोन दिलं, असं करून करून ही इंडस्ट्री खूप वर आपण आणतो. आता ह्या स्मॉल युनिट्सना काय करतो याचा आपण नक्की विचार करू. व्यासपीठावर खूपच मंडळी उपस्थित आहेत, प्रमुखाने चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक करंदीकर जे आहेत, सगळ्यात महत्त्वाचे डॉक्टर बुटाला जे वैद्यकीय क्षेत्रात
खूपच संवेदनशील काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया तरी बोलतो ते अतिशय छोट्या वर्षाला 5,000 कोटीचा बिझनेस असलेला अतिशय छोट्या उद्योगाच्या प्रमुख आहेत. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे माझ्या वडिलांना 10 रुपये दरमहिन्याचा पगार होता त्यामुळे मी जेव्हा जसा 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 मोठा होत चाललो तसे साईज बघताना पहिलं मी असा आ करून बघायचो पण असं लक्षात आलं की आपल्या देशाची प्रगती अफाट चाललेली आहे आणि हा साईज खूप मोठा होत चालला आहे. माझा एक मित्र आहे सिंधी आहे सिंधी समाजातला त्यांचं फार नाही वर्षाला 1200 कोटीची साडी विकण्याचा धंदा आहे. जेव्हा ते मला भेटले आणि मी त्यांना म्हटलं आपण मला वाटलं की काय ते वर्षाला 1-2 कोट असेल शोरूममध्ये मला घेऊन गेले 3 मधली शोरूम आहे तर मी म्हटलं किती सेल आहे वर्षाला 1-2.5 कोटी म्हणाला वर्षाला 1200 कोटीचा धंदा आहे. 250 होलसेलर बायांडून साडी घेतात आणि माझं साडी बनवण्याचं एक कारखाना नाही आहे आणि देशभरातली व्हरायटी माझा मुलगा फिरून कलेक्ट करतो तर माझ्या दुकानावर खूप डिमांड आहे. तसा एक छोट्या उद्योजका इथे बसलेल्या 5,000 कोटीच्या मालकीन बाई तर असा समाजाचा साईज वाढत चाललाय तो एकमेकाला प्रोत्साहन देण्यातूनच वाढतो. मी पुन्हा एकदा आमच्या उद्योग आघाडीला आणि इन्फ्रा आघाडीला खूप शुभेच्छा देतो त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आलेल्या सगळ्या विणकरांनाही असं म्हणतो की सरकार हे पूर्णपणे जनतेचं सरकार आहे आणि यातल्या तुम्ही ज्या ज्या योजना मांडाल त्या सगळ्या योजनांचा आम्ही नक्की विचार करू.